शिक्षक बँकेची निवडणूक अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपली असताना निवडणूक प्रचाराला देखील चांगलाच वेग आलेला आहे. प्रत्येक पॅनल मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. याच उद्देशाने मंगळवारी युवा शक्ती पॅनलच्या वतीने धारणी येथे भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 2 जुलैला होऊ घातलेल्या निवडणुकीत बँकेतील सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही संपविण्यासाठी आणि सर्वसामान्य शिक्षक सभासदांच्या स्वप्नातील बँक बनविण्यासाठी युवा शक्ती पॅनलच्या उमेदवारांना संधी द्या, असे आवाहन युवा शक्ती पॅनलचे मुख्य समन्वयक उमेश गोदे यांनी यावेळी केले. मंगळवारी धारणी येथे पार पडलेल्या या विजयी संकल्प मेळाव्याला युवा शक्ती पॅनलचे मुख्य समन्वयक उमेश गोदे, सहसमन्वयक सुरेश चिमनकर, निमंत्रक नयन काळबांडे यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते. चिखलदरा धारणी या परिक्षेत्रातील सर्वसाधारण तथा राखीव गटातील उमेदवारांच्या तसेच युवा शक्ती पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पॅनल मुख्य समन्वयक उमेश गोदे आणि सहसमन्वयक सुरेश चिमनकर, नयन काळबांडे यांचा आयोजकांच्या वतीने भव्य सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच युवा शक्ती पॅनलचा आवाज सभासदापर्यंत पोहोचविणाऱ्या सहकाऱ्यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक बँक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आला असून युवा शक्ती पॅनलच्या उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे. मागील 7 वर्षांपासून बँकेत सुरू असलेली हुकुमशाही आणि अनागोदी कारभार उलटून युवा शक्तीचे संचालक मंडळ बँकेत बसविण्यासाठी 2 जुलैला पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन अनिल कोल्हे यांनी यावेळी केले. की जर हे चांगले उमेदवार निवडून आणायचे असेल तर तुम्हाला 60% म्हणजे 600 मताने आघाडी तुम्हाला युवा शक्तीला पॅनल द्यावे लागले. आणि म्हणून आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तुम्ही बदलायचे साथीदार आहे, तुम्ही परिवर्तनाचे साथीदार आहे, तुम्ही खऱ्याचे साथीदार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला हा संकल्प करायचा आहे की या बँकेमध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार हा उकळून फेडायचा आहे. आणि येत्या 3 तारखेला युवा शक्ती पॅनलचं संचालक मंडळ तुम्हाला सत्तेमध्ये बसवायचं आहे. आम्ही वचननामा तुमच्या समोर आणला, आम्ही तुम्हाला वचन दिलं आहे की बँकेच्या कर्जावरचा व्याजदर आम्ही पहिल्याच सभेमध्ये 1.5% कमी करणार आहोत. पहिल्याच सभेमध्ये तुम्ही मला हा पैसा निघून येणार हे करू शकले नसते का? बिलकुल करू शकले असते, आजही करू शकता, पण यांची मानसिकता नाही. यांना 145 स्टार्टिंग पॅटर्न अजून वाढवायचं आहे, अजून वाढवायचं आहे. आणि अवैध पद्धतीने कर्मचारी भरती करायचे आहे. तर मित्रांनो सांगतो तुम्हाला, जर युवा शक्ती पॅनल संपूर्ण बहुमतामध्ये आलं तर हा स्टाफिंग पॅटर्नचा आढावा घेऊ, हा स्टाफिंग पॅटर्न निश्चितपणे कमी करू. तुमचे आतापर्यंत खर्च वाचू तरी तुम्हाला कर्जावरचा व्याजदर निश्चितपणे कमी करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. तुम्हाला ते फक्त 6% या ठिकाणी ठेवी ठेवला जातो, या 6% ठेवी वाढवून ठेवीवरचा व्याजदर वाढवण्याचा आमचा संकल्प आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिला शक्तींना आम्हाला प्रबळ करायचं आहे. तुमचा जे मुली असतील त्या मुलीसाठी आम्हाला लाडली योजना सुरू करायची आहे. आणि या लाडली योजनेअंतर्गत आतापर्यंत बँकेमध्ये जो काही हायेस्ट सेव्हिंग विमा व्याजदर असेल त्यापेक्षा 0.25 दराने तुमच्या मुलीसाठी आम्ही तुम्हाला जास्त व्याजदर द्यावा. एवढे कसे संकल्प आपल्याला करायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 2 तारखेला तुमची भक्कम साथ आम्हाला हवी आहे. या 2 तारखेला मला विश्वास आहे की तुम्ही परिवर्तनाच्या दिशेने, बदलाच्या दिशेने मतदान करा आणि युवा शक्ती पॅनलला संपूर्ण बहुमताने निवडून आणाल असा विश्वास व्यक्त करतो. या विजयी संकल्प मेळाव्याला शिक्षक सभासद, महिला सभासद, उमेदवार पॅनलचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. 2 जुलैला होणाऱ्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत अनेक पॅनल उतरले आहे, परंतु या गर्दीला न घाबरता युवा शक्तीने दिलेल्या जाहीरनाम्यातील बँक बनविण्यासाठी सर्व सभासद मतदारांनी युवा शक्ती पॅनलच्या सर्व उमेदवारांना कपबशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सर्व उमेदवारांच्या वतीने करण्यात आले. या विजयी संकल्प मेळाव्याला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.